आणि मराठीमध्ये अशा पद्धतीची ट्रीटमेंट आपण पाहत नाही आणि हिंदीमध्ये साऊथ इंडियन फिल्म्सचे रिमेक्स होतात पण मराठीत कमी होतात आणि हा त्यातला आहे. सांगून रिमेक केलेला आहे, चोरून नाही, त्याच्यामुळे तेही एक वेगळेपण आहे. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सरीचा ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि आपण बघितलं आणि एक वेगळाच आणि काहीतरी एक वेगळा प्रयत्न आहे त्याच्यातून आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि माझ्याबरोबर आत्ता आहेत सिनियर आर्टिस्ट मृणाल कुलकर्णी. नमस्कार मॅम. नमस्कार, खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मिळणार पुन्हा एकदा. खूप छान वाटलं परत एकदा भेटून. सरीचा ट्रेलर लॉन्च झाला आता पाहिलं आणि वेगळाच ट्रेलर आहे, म्हणजे एकदा बघून पटकन नाही क्लिक झालं की नक्की काय वेगळं असणार आहे. सो ज्यावेळेस असे काहीतरी वेगळी कलाकृती तुमच्या समोर आली, ते स्क्रिप्ट आलं, त्यावेळेस तुमचे थॉट्स काय होते त्यावेळेस? एक तर साऊथ इंडियन फिल्म होती, कन्नडा फिल्म होती आणि मी तेव्हा काश्मीर फाईल्सचं शूट करत होते आणि आय वॉज शूटिंग ॲट देहरादून. आणि तिथे मला आमच्या डिरेक्टरचा फोन आला की मला तुम्ही आत्ताच्या आत्ता ही फिल्म बघायला पाहिजे. म्हटलं अरे मी इथे कुठेतरी रिमोट एरियामध्ये आहे आणि मला इथे नेट नाही आहे, इथे लॅपटॉप नाही माहिती, मी कशी बघणार? रोज रात्री तुम्हाला फोन करायचं, मॅम बघितलं, बघा ना मॅम, बघा ना मॅम. आणि आय वॉज लाईक बघीन रे. पण मग चौथ्या पाचव्या दिवशी मला असं वाटायला लागलं की हा एवढं म्हणतो आहे. तोपर्यंत मी एवढा रिसर्च केला होता की दिस इज अ सुपरहिट कन्नडा फिल्म आणि मी बघितल्यावर मला खूप आवडली फिल्म, खूपच आवडली. आणि पृथ्वी ही इज अ मिरॅकल, माझे सगळे सीन्स त्याच्याबरोबर आहेत, त्याच्यामुळे मला त्याचं काम इतकं आवडलं की मी म्हटलं हे सुपर डुपर आहे आणि आय डू इट. अजिंक्यनी सुद्धा खूप छान काम केलं आहे आणि रितिका मुख्य, रितिकाचा डेब्यू माझ्याबरोबर आहे गुंतता हृदयमध्ये. तिने पहिल्यांदा माझ्याबरोबर काम केलं आणि तेव्हाच त्याच्यातलं पोटेन्शियल लक्षात आलं होतं, त्यामुळे अमित राजचं म्युझिक आहे. सो ओव्हरऑल इट्स अ गुड प्रोजेक्ट, इट्स अ व्हेरी गुड प्रोजेक्ट. आणि मराठीमध्ये अशा पद्धतीची ट्रीटमेंट आपण पाहत नाही आणि हिंदीमध्ये साऊथ इंडियन फिल्म्सचे रिमेक्स होतात पण मराठीत कमी होतात आणि हा त्यातला आहे. सांगून रिमेक केलेला आहे, चोरून नाही, त्याच्यामुळे तेही एक वेगळेपण आहे. आणि आय एम ग्लॅड पीपल आर लाईकिंग इट आणि आय एम शुअर की फिल्म लोकांना खूप आवडेल. ट्रेलर बघताना आम्ही थोडेसे कन्फ्युज झालो होतो पण ज्यावेळेस तुम्हाला स्क्रिप्ट समोर आलं तर तुमचंही ते कन्फ्युजन होतं का? तुम्ही आधी आधी फिल्म पाहिली होती त्याच्यामुळे मला माहिती होतं. आणि ट्रेलर पाहून तुम्हाला कन्फ्युजन होतं ही खूप छान साईन आहे की तुम्हाला उत्सुकता वाटते आणि इट्स अन इंट्रीग, छान फिल्म आहे. तुमचा आईचा रोल आहे या चित्रपटामध्ये. सो जर तुम्ही अभिनेत्री म्हणून किंवा एक म्हणजे ती जी एक स्टेज असते आयुष्यातली की एक अभिनेत्री लीड की तरुण पण आणि आता त्यानंतरच्या स्टेजेस बदलत जातात त्या आता आईची भूमिका इथपर्यंत. सो आता ते एक तुम्हाला काय वेगळं जाणवतं की तेव्हा टू आता? मला खूप इंटरेस्टिंग वाटतं हे कारण आता जे रोल्स जास्त इंटरेस्टिंग वाटतं कारण ते टिपिकल हिरोईनचे रोल्स ते पण इन माय जनरेशन ते मला कधीच आवडले नाहीत, मी ते केलेही नाही, त्यामुळे आय वॉज ऑलवेज लुकिंग आउट फॉर व्हेरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर रोल्स आणि आता ते जास्ती वाटायला येते. व्हेरी एक्सायटेड, राईट फ्रॉम शिवाजी महाराजांची आई टू पृथ्वीची आई. सो आणि रितिकाचा डेब्यू झाला तुमच्याबरोबर. सो त्या सिरियलच्या नंतर आता तुम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करताय. सो तिच्याबरोबर काम करताना काय अनुभव आला की छोटी मोस्टली स्पीकिंग माझं तिच्याही बरोबर काम नाही, म्हणजे मी माझं काय रोल आहे ते तुम्हाला नाही सांगणार आहे पण माझं एक माझी भूमिका ही पृथ्वीबरोबर आहे आणि वी हॅड अ बॉल. काहीच नाही सांगायचं असं ठरवलंय. सो मूवी सगळ्यांनी नक्की बघा. जाता जाता सगळ्यांना तुम्ही काय सांग? सरी हा एक खूप वेगळा प्रयत्न आहे. साऊथ इंडियन फिल्म्स ह्या त्यांची स्टाईलच वेगळी असते, त्यांचा अंदाजच वेगळा असतो आणि त्यामुळे या अशोका नावाच्या आमच्या डिरेक्टरची ही पहिली फिल्म आहे जी कन्नडामध्ये सुपरहिट झाली होती. मग त्याचा हिंदी रिमेक झाला, त्यातही मी काम केलं होतं आणि आता हा मराठी रिमेक तुमच्या पुढे येतो आहे. सो प्लीज वॉच इट, आय एम शुअर यू गोइंग टू लाईक इट. सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.